अरे बाप रे, एकर काम झालं हे. बाकी सिमेंट येऊन गेलं, वाळू येऊन गेली, ते खडे निघायला लागले. 10 दिवसामध्ये असे हार तर काय व्हायचंय गावाचं? सीईसी शेणचं काय व्हायचंय? वाकडंय वाटलंच. त्याच्यावर कोण कारवाई करणार आहे का नाही? सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी खोपा खोपा खेळत मातीत लोळून केलेल्या गांधीगिरी आंदोलनानंतर बस आगार व्यवस्थापन खडबडून जागा झाला आहे. नव्यानंच काँक्रीटीकरण केलेला अल्पशा कालावधीतच उखडलेला असा रस्ता फोडून दुरुस्त करण्याचं काम संबंधित ठेकेदारानं सुरू केलं आहे. या सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी शुक्रवार दिनांक 29 एप्रिल 2022 रोजी बस आगारात या कामाची पाहणी करून निकृष्ट केलेल्या कामाची दुरुस्ती सुरू केल्याबद्दल आगार व्यवस्थापक यांचे आभार मानले आहे. सदरचे सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या बस स्थानकाच्या नूतन इमारतीचं काम काही महिन्यांपूर्वी पूर्ण होऊन मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनही झालं. मात्र हे काम अर्धवट व निकृष्ट दर्जाचं झाल्यामुळे प्रवाशांना येथील धुळीचा सामना करावा लागत असल्यानं ही सर्व कामे पुन्हा करून प्रवाशांना दिलासा द्यावा आणि निकृष्ट काँक्रीटीकरण व धुळीनं माखलेलं बस आगार धूळमुक्त करावे यासाठी लक्षवेधी गांधीगिरी पद्धतीनं सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी 4 दिवसांपूर्वी मातीत लोळून खोपा खोपा खेळत आंदोलन केलं. त्यांच्या या आंदोलनाची दखल घेत कोपरगाव बस आगारात निकृष्ट काँक्रीटीकरण फोडून ते पुन्हा व्यवस्थित व दर्जेदार करण्याचं काम सुरू झाले आहे. या कामाची पाहणी करत सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी आभार मानले आहे. उद्घाटन 6 एप्रिल रोजी झालं. त्यानंतर 4 दिवसापूर्वी मी कोपरगाव एसटी स्टँडवरती धुळीमध्ये लोळण्याचं आंदोलन केलं होतं आणि धमकी दिलेली होती की जोपर्यंत तुम्ही धुळमुक्त कोपरगाव एसटी स्टँड करत नाही तोपर्यंत मी या धुळीमध्ये लोळत राहणार म्हणून. हे जे काँक्रीटीकरण आहे एकदम निकृष्ट दर्जात झालं होतं आणि एसटी गेली की हे उखडलं जात होतं, याच्यावरनं धूळ उठत होती. आज एसटी महामंडळाने हे काँक्रीट फोडून पुन्हा करण्याचा निर्णय घेतला, त्यांचे मी आभार मानतो की जनतेचा पैसा जनतेसाठी वापरण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि अशाच प्रकारे जे जेवढं जेवढं निकृष्ट आहे ते सगळं निकृष्ट काढून उत्कृष्ट करण्याचं काम एसटी स्टँडनी करावं हीच अपेक्षा आहे. आणि अशा पद्धतीने जर झटपट कामं केली आणि झटपट जर निर्णय मिळालेत तर जनता खरंच खुश होईल. निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश जोखे, कोपरगाव.